मित्रमैत्रिण नमस्कार आजच्या आपल्या युवावाणी या कार्यक्रमात मी कल्याणी तुम्हा सर्वांचं स्वागत करते मित्र हो भटकंती करण्याची नवीन ठिकाणांना भेटी देण्याची आवड ही आपल्यातील काही मित्रांना असेल मात्र सध्या मोटरसायकलवर दूरदूरच्या दूर प्रदेशांना भेटी देणं हे आवडीबरोबरच आव्हानात्मक प्रवासही काही मंडळी करतायत तर मित्र हो आज आपल्या कार्यक्रमात असेच दोन मित्र सहभागी झाले आहेत जे पुणे ते लडाख आणि पुन्हा लडाख ते पुणे असा प्रवास त्यांनी मोटरसायकलवर यशस्वीरित्या पार केला आहे त्यांचं नाव आहे अक्षय कांबळे आणि मंदार जाधव तर त्यांच्या या प्रवासाबाबत आपण अधिक माहिती त्या दोघांकडूनच जाणून घेणार आहोत अक्षय आणि मंदार तुझं आमच्या आकाशवाणी पुणे केंद्र आणि युवावाणी या कार्यक्रमात खूप खूप स्वागत खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तर आता सुरुवातीला जसं उल्लेख केला फिरण्याची आवड ही प्रत्येकालाच असते परंतु मोटरसायकलवर इतक्या लांबचा प्रवास केला अर्थातच साहसी आहे ते, ते, ते तर काय सांगशील अक्षय म्हणजे सुरुवात कशी झाली या प्रवासाला त्याबद्दल काय सांगशील सुरुवात म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा आम्ही ही ट्रीप केली होती लखची पण फ्लाईटने जाऊन तिथे बाईक रेंट करून मग तिथे आम्ही म्हणजे पूर्ण फिरून पाहिलं होतं तेव्हाच असा विचार आला तर त्यावेळेस गेलतो तेव्हा की स्वतःची बाईक जर इथे घेऊन आलो तर अजून चांगला एक्सपिरियन्स येईल आणि अजून चांगल्या पद्धतीने एक्सप्लोर करता येईल ज्या ठिकाणी आपल्याला काही रेस्ट्रिक्शन आहेत म्हणजे बाईक रेंटलच्या हिशोबाने तर ते काही होणार नाहीत तर मागच्या वर्षी असा आम्ही प्लॅन केला होता म्हणजे थोडक्यात ठरवलं होतं पण सडनली या वर्षी एक ट्रीपच्या आधी एक महिना आधी जस्ट आमचा कॉल झाला माझा आणि मंदारचा की आत्ता प्लॅन करूया का आपण म्हणजे बाईकवर जायचं तर ठीक आहे हो म्हणलं डायरेक्ट आणि काही प्लॅनिंग नव्हतं काय नव्हतं फक्त बाईक्स आम्ही सर्व्हिस केल्या जे रायडिंग गियर्स वगैरे लागतात त्याची फक्त जुळजुळ केली ज्या गोष्टी आपल्याकडे अव्हेलेबल नव्हत्या त्या केल्या नवीन घेतल्या काही गोष्टी आणि फक्त रूट माहिती होता आणि ते एक एक दिवस करत करत पाच दिवसात आम्ही लेहला पोहोचलो अच्छा तू काय सांगशील मंदार एक महत्वाचं होतं की ज्यावेळी मागच्या वर्षी आम्ही जो प्रवास केलेला तिथल्या म्हणजे लेहमध्ये जाऊन तिथे तिथल्या तिथे फिरून तर तो एक्सपिरियन्स आम्हाला खूप महत्वाचा म्हणजे कामी पडला कारण तिथं जे काही अडथळे असतात जे काही mm. प्रॉब्लेम्स असतात की गाड्यांचे काही प्रॉब्लेम्स येतात की बाबा आम्हाला हे प्रॉब्लेम येऊ शकतात तिथं पण हिथून जो प्रवास होता की पुण्यातून निघायचंय घरून आणि मग आपल्याला प्रत्येक टप्पे पार करत जायचंय म्हणजे बेसिकली की जवळपास दिवसाचा स्ट्रेच काय ठरलेला mm. होता तो प्लॅन करायचा होता मुक्काम आपल्याला कुठे करायचा तो प्लॅन करायचा होता ह्या वाईट जे एक्सपिरियन्स होता हा नवीन होता पूर्णपणे आमच्यासाठी तिथला जो लदाकचा होता तो तर आम्ही जाऊन आलो तो त्यामुळे इतकं काही असं हे नव्हतं बट ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता म्हणजे मागच्या वर्षी जाऊन आल्यामुळे थोडीशी कल्पना oh, होतीच oh, oh. आता जसं तू नियोजनाचं सांगितलं hmm. तर अक्षय म्हटला की नियोजन आम्ही काय एवढं केलं नाही oh. जसं आलं आणि प्लॅन केलं पण तरी थोडं पूर्वनियोजन करावंच लागलं असेल तर कसं नियोजन केलं पूर्वनियोजन म्हणायला गेलं तर गाड्यांचे सर्व्हिसिंग महत्वाचे होते कारण तेच एक महत्वाची गोष्ट होती की ज्याच्यावर आम्ही पूर्ण प्रवास करणारे म्हणजे दिवसातले जवळपास बारा तास आम्ही गाड्यांवरच स्पेंड करायचो तर हे महत्वाचं होतं सर्व्हिसिंग आणि त्याचं मेंटेनन्स आम्हाला हे पण बघायचं होतं की त्याला जो काय पार्ट्स लागतील आता याच्याकडे आहे ती बुलेट आहे तर ते जे लडाखमध्ये बुलेट ही म्हणजे प्रत्येक रेंटलकडे बुलेट ही आहेच रॉयल एनफील्डची गाडी तर त्याचे पार्ट मिळणं पॉसिबल होतं पण माझ्याकडे जी आहे टी व्ही एस ची दोनशे पंचवीस ची गाडी आहे तिचे पार्ट तिकडे मिळणं पॉसिबल नव्हतं तर एक गौरव मयूर म्हणून मित्र आहे की ज्याच्याकडे ला मी गाडी दिलेले गॅरेज आहे त्याचं तर त्याने मला ते पार्ट अवेलेबल करून दिले की हे बॅग मध्ये घेऊन जा आणि तिथं जर काही इश्यू आला तर हे तू रिपेअर करू शकतो तिथे तिथे हे असं असे इथं जोडायचं तिथे जोडायचं दॅट्स इट बाकीचं काय जास्त म्हणजे हे नव्हतं आणि त्यानंतर दुसरी गोष्ट होती तर सेफ्टी सेफ्टीसाठी आले रायडिंग जॅकेट्स रायडिंग शूज त्यानंतर हेल्मेट्स निगाड वगैरे काय असतात त्या गोष्टी तयारी केली आम्ही पूर्णपणे आणि निघालो आम्ही पंधरा ऑगस्टला स्टार्ट केलेला प्रवास अच्छा आणि अगदी पाच दिवस म्हटला अक्षय पाच दिवसात पोहोचला हा पाच ते सहा दिवस म्हणजे एक अर्धा दिवस इकडे तिकडे आम्ही लेहला पोहोचलो लेहला पोहोचल्यानंतर एक दिवस ते दोन दिवस आपल्याला तिथे आपल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी स्टे करावा लागतो आणि रेस्ट करावा लागतो पूर्णपणे काही म्हणजे जास्त शारीरिक हालचाल न करता कारण एकतर एवढ्या चौदा हजार फुटावर असल्यामुळं ऑक्सिजनची एकतर कमतरता आहे तिथे छोट्या छोट्या आपण ज्या रेग्युलरली ज्या गोष्टी करतो त्या करताना सुद्धा आपल्याला एवढी धाप लागते की बाकी गोष्टी करणं पॉसिबलच होत नाहीये आपल्या जे फिरायला जातात ना त्यांना अच्छा आता जसं उल्लेख केला ऑक्सिजनचा पुरवठा उंचावर असल्यामुळे कमी होत असेल मग त्या ठिकाणी कसं सावरलं म्हणजे ऑक्सिजन कमी येत असताना त्या ठिकाणी प्रवास कसा केला दुचाकी कशी चालवली कसं असतं जेव्हा ऑक्सिजन कमी असतो तेव्हा गाड्यांच्या इंजिनसाठी बर्न होण्यासाठी इंजिन चालण्यासाठी एक विशिष्ट प्रमाणात ऑक्सिजन लागतो तो पण ऑक्सिजन तिकडे कमी असतो त्यामुळे गाड्या अंडरपावर चालतात गाडी जर असेल तीनशे सीसीची तर ती तुमची दोनशे सीसी, दोन सीसी, सीसी ते दीडशे सीसी अशा एवढ्या कमी प्रमाणात चालते त्याचप्रमाणे आपल्या बॉडीला सुद्धा एकमेकांशी आम्ही बोलतोय बोलताना सुद्धा धाप लागते समजा आपण गाडीतून उतरून एखाद्या दुकानात गेलो दुकानातून चालत जरी आलो चालत येऊन तरी असं खाली बसावं लागतं असं म्हणजे आपला असं पडून आल्यासारखं वाटतं अच्छा एवढा त्रास होतो त्यामुळे शारीरिक हालचाल कमी बोलणं कमी फक्त गेलोय एन्जॉय करायचा व्ह्यू बघायचे व्ह्यू बघायचे <laughs> जास्त नक्कीच आता व्ह्यूचा उल्लेख केलाय तर म्हटलं जातं निसर्गरम्य वातावरण बर्फात छादित प्रदेश तर काय सांगशील तिथंच्या वातावरणाविषयी तिथला जो पूर्णपणे एकंदरीत जर वातावरण बघाल तर तिथं एकतर जास्त हाईटवर असल्यामुळे तिथं जे वातावरण जे आपले नॉर्मल लेवल असते म्हणजे ही सिटी लेवल आहे त्यानंतर मग आपल्या इथले जे गाड्या असतात किंवा काय सगळ्या गोष्टी प्रदूषण असतं कारखाने असतील किंवा कंपन्या असतील याच्या प्रदूषणामुळे आपल्याला आपण जे आकाश बघतोय आपल्या इथे ते तिथं पूर्णपणे क्लिअर आणि क्रिस्टल बघायला मिळतं म्हणजे पूर्ण स्वच्छ आकाश बघायला मिळतं पहिली गोष्ट त्यानंतर लदाख हा एरिया पूर्णपणे टुंड्रा प्रदेश आहे म्हणजे जास्त उंचीवरचा जर वाळवंट बनला तरी चालेल त्याला कारण तिथं झाडं येत नाहीत जे काय झालंय ते आता लडाखमधले जे ग्रामीण लोक आहेत त्याच लोकांनी तिथं झाडांचं वृक्षारोपण वगैरे केलंय आणि संवर्धन करत आहेत त्यामुळं एक गावानजीक फक्त झाडं आहेत सध्या पण आजूबाजूचा एरिया बघाल पूर्ण सुकलेले डोंगर आहेत आणि मधून नदी वाहते फक्त इंडस नदी जी आपण तिला सिंधू नदी म्हणतो ती नदी पूर्णपणे त्या खोऱ्यातून वाहते आणि त्याच्या आजूबाजूने जो प्रवास आपण करत असतो हा निसर्गरम्य आणि निसर खरंच निसर बघण्यासारखा नक्कीच आता अक्षय तू सांगितलं पाच ते सहा दिवसात आम्ही हा प्रवास केला तर अर्थात लांबचा प्रवास होता तर मग वेळेचं नियोजन कसं केलं पुण्यापासून आम्ही राईड चालू केली होती पुणे टू ले म्हणजे पहिला आमचा स्टेज होता तर आम्ही एक दोन हजार किलोमीटरच्या आसपास भरत होतो तर आम्ही असं प्लॅन केला आपन आपन की डेली आपण आपली कॅपॅसिटी किती किलोमीटरची आपण कारण याआधी आमच्यापैकी दोघांनी सुद्धा बाईकवर एवढा मोठा प्रवास कधीच केला नव्हता म्हणजे मॅक्स टू मॅक्स दोनशे ते अडीचशे किलोमीटर आधी ठरवलं होतं की या आधी कोणतीतरी छोटी ट्रिप करू आपण मग आपल्याला थोडा एक्सपिरियन्स येईल पण काही गोष्टी अशा घडत गेल्या की कामामुळे वेळ नाही भेटला कामाच्या याच्यातून एक, काम काम जा एक सांगेल की आम्ही दोघंही व्यवसायानी फोटोग्राफर आहे तर निश्चितच ते फिरायची पण आवड त्यातून पूर्ण होत होती त्यामुळे फिरणं तसं भरपूर झालं पण ते फोर व्हीलर किंवा म्हणजे शूटच्या संदर्भात फिरणं होतं पण बाईकवर प्रवास करणं हा एक थोडासा वेगळा एक्सपिरियन्स होता म्हणजे आपण इतक्या लांबचा प्रवास करू शकतो असा विश्वास म्हणजे कधी निर्माण झाला म्हणजे आम्हाला वाटत होतं की करू शकेल का नाही कारण पहिल्याच दिवशीची गोष्ट सांगतो आम्ही रात्री बारा वाजता आम्ही चालू केलं पुण्यातून सकाळी सहा पर्यंत म्हणजे दिवस उजरायच्या टायमिंगला आम्ही एक वापीच्या अलीकडे थोडंसं होतो म्हणजे मुंबईचं ट्रॅफिक आम्हाला मीट करायचं होतं त्यासाठी आम्ही रात्री निघालो होतो जशी सकाळी झाली तसं पहिल्याच दिवशी दिवस उगवल्या उगवल्या झोप लागायला दोघांना पण चालू पहिल्याच दिवशी म्हणलं आपल्या हीने होणार नाही आपल्याला इथूनच पुण्याला जावं लागतं मग थोडा विचार केला तिथंच एक हॉटेल बघून आम्ही रेस्ट केलं दुसऱ्या दिवशी जेव्हा राईड चालू केली मग त्यानंतर कळलं की झोप किती गरजेची आहे राईडमध्ये पूर्णपणे आमचा आराम झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी वापीतून जी राईड स्टार्ट केली डायरेक्ट आम्ही साडेपाचशे ते ऑलमोस्ट सहाशे किलोमीटर उदयपूर दुसरा स्टॉप आम्ही घेतला अच्छा नक्कीच आता जसं म्हटलं शरीरासाठी झोप महत्वाची असते त्याचबरोबर आहार महत्वाचा असतो आणि एवढा लांबचा प्रवास मोटरसायकलवर केला मग काही आहाराचं नियोजन कसं केलं होतं शारीरिक तंदुरुस्तीसाठी ट्राय तर करत होतो थो थोडंसं थो 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 हलकंच खाण्याचं म्हणजे असं जिथे जिथे लोकल फूड असेल किंवा तिथल्या लोकांची माहिती करून की बाबा ते एरियात आलो इथं खायला कुठे चांगलं मिळेल इथं जेवण कुठे चांगलं मिळेल किंवा घरगुती खानावळ कुठे असेल म्हणजे असं फॅन्सी हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा ते आम्ही प्रेफर केलं आणि मोस्टली दाल खिचडी वगैरेच प्रेफर करत होतो कारण रोज राईड करायचे होते आणि ते बरं पडलं अच्छा कीच आता पुढचा प्रश्न जसं साहजिकच एवढा लांब गेला आपल्यापासून तिकडचं वातावरण वेगळं होतं त्यानंतर उंच पर्वत रांगा होता त्यानंतर जसं अक्षणी सांगितलं की ऑक्सिजनचा सा पुरवठा कमी होता मग अशा वेळेस मंदार त्या वातावरणाशी कसं जोडून घेतलं त्याबद्दल काय सांगशील पहिल्यांदा तर ज्यावेळी तुम्ही फ्लाईटने जाता तिथे डायरेक्ट लडाखमध्ये तर त्या वातावरणाशी तुम्हाला जुळवून घ्यायला एक खूप वेळ जातो खूप वेळ जातो म्हणण्यापेक्षा एक तुम्हाला जड जातं की जे आपल्या इकडचे लोक असतात एकतर वातावरण तिथं ऑक्सिजन कमी असल्यामुळे आणि हाईटवर असल्यामुळे श्वास घेणं जड जातं त्यानंतर डोकं थोडंसं गरगरल्यासारखं होतं या गोष्टी होतात पण बाईकवर गेलेल्याचा आम्हाला अॅडव्हान्टेज हा झाला की पूर्ण प्रवास आम्ही करत गेल्यामुळं हळूहळू हळूहळू हाईट वाढवत गे गेलो म्हणजे इथून गेलो त्यानंतर पहिला टप्पा होता हाईट वाढणारा तो होता काश्मीर म्हणजे श्रीनगर वगैरे त्यानंतर सोनमर त्यानंतर कारगिल आणि लदाख म्हणजे त्यामुळे आम्हाला अॅडव्हान्टेज असं झालं की एक त्रास होतो तो झाला नाही तर म्हणाल तर मेंटल हेल्थ ही खूप महत्वाची हो कारण जर फिजिकल जरी असेल तर काही लोक असं असतात की मेंटल हेल्थ नसल्यामुळे त्यांना भीती वाटत राहते की आता काही होईल मग काय होईल कारण बरेचसे लोक सांगतात अरे उद्या जाणे ऑक्सिजन कम होत आहे किंवा तिथली लोकल पण सांगतात की यमत करो व मत करो अशा बऱ्याचशा गोष्टी असतात पण तुमची मेंटल हेल्थ पण तेवढीच महत्वाची फिजिकल हेल्थ सोबत तर आता नक्कीच जसं सांगितलं तिथंच वातावरण पूर्णपणे वेगळं होतं याची पूर्वकल्पना तू म्हटलाच की होती म्हणा तर मग त्यासाठी काही शारीरिक तंदुरुस्तीसाठी काय वेगळे व्यायाम असतील आहार असेल तो कसा घेतला त्याबद्दल अक्षय काय सांगशील व्यायाम करणं तर आम्हाला तर पॉसिबल नाही झालं पण आहारावर थोडस कंट्रोल ठेवलं होतं आम्ही आणि जाण्याच्या आधी एक महिना थोडस व्यायाम वगैरे आम्ही केला होता त्यामुळे त्रास कमी झाला झाला था। तू काय सांगशील मंदार पूर्व... कशी पूर्वतयारी केली होती म्हणजे जसं होईल पॉसिबल तसं की अक्षय म्हणाला बट जसं होईल पॉसिबल तसे थोडेसे श्वासाचे व्यायाम करायचे कारण मला माहित होतं की मला बाकीचा तर काही त्रास होणार नाही जो फिजिकल होईल तो जो काय होईल तो श्वसनाचा आणि तिथे गेल्यानंतर जे हा अल्टिट्यूड म्हणतात त्याचाच त्रास होईल पण तिथं गेल्यानंतर असं झालं की एक एवढी एनर्जी होती ते जास्त जाणवलं जा नाही पण आम्ही जे श्वासांचे व्यायाम असतात म्हणजे थोडं प्राणायाम वगैरे करायचं ते थोडासा प्रयत्न करायचो करायचो की जिथे थांबेल तिथे थोडंसं करूयात आपण त्यानंतर एक महत्वाचं असं की पाणी असतं आपलं ते पिणं खूप इम्पॉर्टंट आहे तिथं कारण तुम्हाला जर असं नॉर्मली ऑक्सिजन नाही मिळत आहे तर तुम्हाला तो पाण्यातून इंटेक करावा लागतो म्हणजे पाणी जेवढं तुम्ही इंटेक कराल तेवढं तुमच्या शरीराची ऑक्सिजन लेवल मेंटेन राहते एक महत्वाचा मुद्दा आहे की तिथं पाणी पिणं खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे दिवसात नाही म्हणलं तरी आम्ही चार ते पाच वाटल्या इंडिव्हिज्युअली प्यायचो तिथे कारण जर ते नाही पिलं तर पूर्ण कसा कोरडा पडायचा किंवा ऊट कोरडे पडायचे आता या प्रवासामध्ये अडचणी आल्या असतील तर आलेल्या अडचणींना कशा सामोरे गेल्या कशी मात केली त्यावर त्याबद्दल काय सांगा एक सगळ्यात मोठी अडचण होती की उदयपूर मध्ये आम्ही ज्यावेळी पोहोचत होतो म्हणजे आमच्या राईडचा दुसरा दिवस होता तर उदयपूर मध्ये आम्ही पोहोचत होतो आणि उदयपूर मध्ये काही कारणामुळे कर्फ्यू लागलेला तर तिथलं पूर्णपणे नेटवर्क क्लोज होतं आता आपण पुण्यामध्ये आहे तर आपल्याला माहितीये की हे हॉटेल कुठे किंवा ते कुठे किंवा पुण्याच्या आसपास आजूबाजूला आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणलं तरी चालेल पण उदयपूरमध्ये काय समजणार की कुठलं हॉटेल कुठे आणि काय आणि गुगल मॅप नाही नेट नाही तर आपण नाहीये काय मग उदयपूरमध्ये एक सुदैवाने मित्र मा होता माझा त्याला मी कॉल केला की अरे असा असा प्रॉब्लेम आलाय आणि आम्हाला हॉटेल आता काहीच म्हणजे मिळत नाहीये कोण स्कोप पण देत नाहीये कारण पोलीस गाड्या होत्या फुल कर्फ्यू होता म्हणजे इतकं शांत उदयपूर मी पहिल्यांदा बघितलं याच्या आधी पण गेलो उदयपूरला पण एवढं शांत उदयपूर मी पहिल्यांदा बघितलं आणि मग त्याला फोन केला तू म्हणाला की तू जिथे असशील तिथे दाम मी तिथे दा येतो मग त्यानंतर तो मित्र आला आतमंना म्हणून मित्र आहे तर तो आला तिथे त्यानंतर ते तो हॉटेल बुक करून आलेला तो तिथला लोकल होता तर त्याला माहित होतं की कुठं काय कसं आणि त्यांनी हायवेच्या जवळच हॉटेल बुक केलेलं की उद्या सकाळी उठाल तुम्ही तर तुम्हाला सिटीमध्ये जास्त इकडे तिकडे करावं लागणार नाही तर मग त्या पद्धतीने त्याने हॉटेल बुक केलं तर तिथं गेलो आम्ही त्यानंतर स्टे केला आणि मग सकाळी आहे तर ठरलेल्या वेळामध्ये उठून आम्ही निघालो आता एवढ्या लांबचा प्रवास होता साहजिकच म्हणजे घरच्यांची साथ होती का जेव्हा तुम्ही हा निर्णय घेतला की इतक्या लांब प्रवास करायचा मोटरसायकलवरून तेव्हा ते कधी म्हणजे जे आवडीची गोष्ट करायचे त्याला विरोध तर करत नाहीत पण महाराष्ट्राच्या बाहेर कधी बाईकवर गेला नाही इथल्या इथं जरी पुण्याला आलो फंडलला राहतो मी साताऱ्यात तर शंभर किलोमीटर यायचं म्हटलं तरी मला दोन वेळा फोन करावे लागतात जिथं जिथं स्टॉप घेतो पण हे म्हणवणं थोडंसं अवघड होतं पण त्यांनी अजून परमिशन दिली आणि मी जाऊन आलोय अच्छा तू काय सांगशील मंदार घरच्यांचा तर जे अक्षय म्हणला त्याप्रमाणे की घरच्यांचा सपोर्ट जे आवडीची गोष्ट आहे ते करण्याबद्दल आहेच पहिल्यापासून पण बाईक राईड म्हणजे थोडस वेगळं मला जसं हो आठवतंय अक्षय पहिल्यांदा मला म्हणालेला की आपण पुणे लादा घरून निघू बाईक घेऊन आपली तर मी पहिल्यांदा रेडी नव्हतो ज्यावेळी तो बोललेला त्यावेळी की नाही म्हणलं की एवढं पॉसिबल नाहीये आपलं तीनशे चारशे किलोमीटर आपण पुण्यातून निघालोय जवळपास जाऊन आलोय तर ते ठीक आहे बाबा की आपण करू शकतोय पण लदाखला जाऊन येणं म्हणजे दिवसाचा नाही म्हणलं तरी चारशे पाचशे हा त्यावेळी बघलेला तरी पण म्हणलं की हे शक्य होणं थोडंसं अवघड आहे तर तो म्हणला काय नाही करू आपण की ठीक आहे बघू कसं काय होतंय म्हणजे एकमेकांची साथ आहे तर आपण करून टाकू आणि आम्ही शाळेतले मित्र असल्यामुळं की पहिल्यापासून दोघांचं बॉन्डिंग म्हणजे चांगलंच आहे तर मग तो म्हणाला की करू आपण बघूयात आणि अचानक एकदा ठरलं त्यानंतर मग मी घरी बोललो की असं असं मी बाईक राईडला निघालोय तर घरकांचा असं होतं की अरे तू फोर व्हीलर घेतल्याशिवाय कुठे जात नाही जरी सिटीत जायचं असेल म्हणजे मी राहतो पिंपरी जोडला तर पुण्यामध्ये यायचा असेल तर तुला फोर व्हीलर लागते आणि तू बाईक राईड कसं करणार आहेस एवढं म्हणलं नाही ठीक आहे बघूयात जाऊन बघतो जिथे वाटेल की नाही हो तुम्हाला मिळून माघारी म्हणलं की नाही ठीक आहे तयारी कर वडिलांनी पण सपोर्ट केला चांगलाच हे काय लागत होतं त्या गोष्टींची चौकशी केली की तू घेतलायस का सगळं सेफ्टी आहे का आणि आईचा तर सपोर्ट आहे सगळ्या गोष्टींमध्ये पहिल्यापासून त्यामुळे आईने पण सपोर्ट केला एका युवकाचं किंवा युवतीचं स्वप्न असते की आयुष्यात एकदा तरी मित्रासोबत लडाख राईड करावी ते पण बाईकवर तर ते घरच्यांच्या सपोर्टमुळं मित्रमैत्रिणींच्या सपोर्टमुळे ते शक्य झालं अच्छा आता तुम्ही पुणे ते लडाख असा प्रवास केला त्याचा मार्ग काय होता पुण्यातून ज्यावेळी आम्ही निघालो तर पहिला मुक्काम हा थकल्यामुळं वापीमध्ये मध्ये केला आम्ही सकाळी पण जो पुढचा होता वापीमधून मधून निघालो त्यानंतर आम्ही उदयपूरमध्ये गेला जो के राजस्थानमध्ये उदयपूरमधून आम्ही एक चुरू म्हणून एक लोकेशन आहे राजस्थानचं तर तिथे दुसरा मुक्काम केला त्यानंतर चुरूमधून हरियाणामध्ये गेलो हरियाणामधून आम्ही पठाणकोटला तिसरा मुक्काम केला त्यानंतर पठाणकोट हे पंजाबमध्ये म्हणजे राजस्थानमधून हरियाणा क्रॉस करून पंजाबमध्ये जावं लागलं त्यानंतर पठाणकोट लागलं पठाणकोटमध्ये गेला त्यानंतर अजून एक राज्य चेंज केलं की जे होतं जम्मू काश्मीर तो आम्ही सोनमर्ग मध्ये मुक्काम केला आणि सोनमर्ग मधून आम्ही सोनमर्ग मधून निघालो तो कारगिल क्रॉस करत लदाख जे युनियन टेरिटरी आहे त्यामध्ये आम्ही मग पाचव्या दिवशी अच्छा आता इतका म्हणजे प्रवास केला बऱ्याच संस्कृती वैविध्यता दिसली असेल तर त्याबद्दल काय सांगशील खाद्यपदार्थांची वैविध्यता असेल हो हो खाद्यपदार्थांची तर भरपूर होती राईडमध्ये एक गोष्ट चांगली वाटली की ज्यावेळी आपण राईडला जातो त्यावेळी आपण ज्यावेळी टू व्हीलरवर असतो बेसिकली टू व्हीलरचं सांगेल मी तर आपल्याला जे लोकल लोक असतात की जे स्थानिक लोक आहेत त्यांच्याशी संवाद साधायला किंवा <laughs> म्हणजे थोडंसं ते इझी पडतं की आपण जिथे थांबेल तिथं लोक येऊन विचारायचं म्हणजे कुठे निघालाय तुम्ही कुठून आलाय मग जे बाहेरची लोक होती ते विचारायची हिंदीमध्ये किंवा त्यांच्या जसं त्यांना तोडकं मोडकं हिंदी बोलतंय काही लोक असे होते की त्यांना हिंदी जमत नाही तर ते जसं येत आहे त्या लँग्वेजमध्ये आमच्याशी इंटरॅक्शन करायला प्रयत्न करायचे पहिल्यांदा गुजरातमध्ये गेलो गुजरातचं जे खाद्य पदार्थ आहेत फाफडा जलेबी ते तर खाणं गरजेचं होतं ते त्यानंतर मग राजस्थानचं झालं त्यानंतर हरियाणामध्ये तर आमचा काही मुक्काम वगैरे नव्हता किंवा जास्त वेळ आम्ही नव्हतो हरियाणामध्ये बट पंजाबमध्ये होतो तर पंजाब आणि जम्मू काश्मीर झालं त्यानंतर लदाखमध्ये बरा बरेच दिवस फिरलो आम्ही बरेचशे तिथले लोकेशन फिरलो तर एकंदरीत सगळीच म्हणजे जर आपण एक एक्सप्लोअर करायचं म्हणलं तर महाराष्ट्रातली तर खाद्यसंस्कृती चांगली जाईल पण जर बाहेरचं एक्सप्लोर करायचं असेल तर तुम्ही बरेच मोठं म्हणजे जे काय म्हणतात संस्कृती म्हणा किंवा जे खाद्य प्रकार आहेत ते खूप पसरलेलं आहे जेवढा आम्हाला पॉसिबल होईल <laughs> तेवढा आम्ही ट्राय केलं अजून बरंच बाकी बघूयात तेव्हा शक्य होत <laughs> अच्छा आता तू सांगितलं अक्षय की पेशा आणि फोटोग्राफर म्हणजे छायाचित्रकार करतोस आणि इतका छान लांबचा प्रवास केलाय तर काय अनुभव होता एका छायाचित्रकाराच्या दृष्टीने म्हणजे असं वाटत होतं की माझी एक चूक झाली की आता माझा कॅमेरा मी कॅरी केला होता सोबत पण माझा प्रोफेशनल कॅमेरा असल्यामुळे थोडंसं वेट आणि हेवी असल्यामुळे मी असं इझी टू कॅरी नव्हता मोबाईल सारखा काढला क्लिक केलं त्यामुळे आम्हाला एक तर आमचं टार्गेट होतं दिवसाचं की एवढं एवढं किलोमीटर आम्हाला करायचं त्यामुळे जास्त ठिकाणी थांबणं पण असं था पॉसिबल नव्हतं जर जास्तच वाटलं की हे सनसेट होतं किंवा समोरची सिनरी काहीतरी खूप छान वाटते थांबायचंच आहे तर मग आम्ही थांबायचो फोटो शूट करायचो त्या ठिकाणी बाईक चे फोटो काढणे आमचे फोटो काढणे तिथल्या लोकांचे फोटोज काढणे काही लँडस्केपचे फोटोज काढणे जास्त तर आम्ही फोटो काढण्याकडे कल नाही दिला कारण दिवस कमी होते लोकेशन जास्त फिरणं गरजेचं होतं त्यामुळे जेवढं पॉसिबल होईल तेवढंच आम्ही मोबाईलवरच शूट केलंय जे जे काय साठवत होतो ते आम्ही आमच्या डोळ्याने मेनू मध्ये एक आठवणीत साठवत होतो आणि एक फोटो सांगितला लाक्षाने तर एक छोटासा हे सांगेल की हानले एक लोकेशन लिहिलं एरियामध्ये की जिथं ते हाईटवर आहे खूप उंचावर आहे आणि तिथून रात्रीचं जे आकाश असतं की हानलेमध्ये जी भारतातली एकमेव स्काय ऑब्झर्वेटरी आहे जे आकाश संशोधन केंद्र ते हानले या ठिकाणी तर तिथं मोठा टेलिस्कोप वगैरे आहे तर ह्याला आवड होती स्टार्स आणि चांदण्या वगैरे बघायची तर त्याचं स्वप्न होतं की आपण तिथे जाऊन एक आपल्याला एक क्लिअर स्काय मिळेल आम्ही त्यावेळी पोहोचलो तिथे हानलेमध्ये तर तिथं खूप ढगाळ वातावरण होतं म्हणजे दिसत नव्हतं रात्रीचं आणि आमचं एक एम अपलेा, अपलेा ते होतं की बाबा रात्रीचं मिल्की वे म्हणून आकाशगंगा म्हणून आपल्या आपल्या जमिनीवरून दिसते म्हणजे आपण जिथे असेल तिथे तर ते बघायचं ते झोप नव्हतं बट म्हणलं की आता काय तर आहे म्हणजे ढग खूप आले पावसाचं वातावरण होतं थोडंसे टॉप आहे तो तिथले तिथं स्नोफॉल चालू होते मग त्याला म्हणलं की ठीक आहे झोपू आपण बघू उद्या एक चान्स घेऊ नाही नाही म्हणे की आता कसं इतक्या लांब आलोय आणि काय करायचं आता मी म्हणलं मला कंटाळ आला मी झोपतोय तो उठला रात्रीच्या दोन वाजता त्याला वीस मिनिटांसाठी मोजून आकाश पूर्ण क्लिअर मिळालं आणि जे मिल्की वे म्हणतात ज्याला आकाशगंगा त्याचा एक फोटो त्याला मिळाला की जो खूप अप्रतिम त्याने टिपलेला त्यावेळेस दीड वाजता जवळपास दोन तीन डिग्री टेम्परेचर असेल सगळे म्हणजे आम्ही ज्या मध्ये थांबलो होतो मी तिथून बाहेर आलो सगळं म्हणजे थंड वारा सुटला होता दोन तीन डिग्री अंगामध्ये दोन तीन टी शर्ट त्यावर रायडिंग जॅकेट त्या विंटरचा लायनर त्याच्यावरती शॉल घेऊन असं बाहेर बसलो होतो दीडला जवळपास मी बाहेर आलो मी झोपायला रूम मध्ये साडेपाच वाजता गेलो होतो अच्छा म्हणजे पंधरा मिनिटं मला वाटत होतं आत्ता क्लिअर होईल नंतर क्लिअर होईल वेगवेगळे मोबाईल लावले एका ठिकाणी एका ठिकाणी टाइम लॅप्स लावले एका ठिकाणी कॅमेरा लावला बाईकचे फोटो गाडी याच ठिकाणी पळत जाऊन लगेच इकडचं सेट कर तिकड म्हणजे माझं तीन चार तास कसे गेले मलाच कळलं नाही नंतर बघितलं साडेपाच अरे आता झोपलं पाहिजे कारण सकाळी सात वाजता आम्हाला ट्रिप मध्ये सगळ्यात महत्वाच्या पॉईंटला जायचं होतं जो म्हणजे उमलिंगला उमलिंगला टॉप तो जगातला सगळ्यात हाईट वरचा रोड तिथे आहे तो आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचा होता तसंच्या झोपेमध्ये ते आम्ही कव्हर केलं अच्छा ठीक आहे मग आता पुण्यापासून लडाख पर्यंतचा प्रवास म्हणजे छान तुम्ही सांगितला मग परतीचा प्रवास कसा होता परतीचा प्रवास म्हणजे लेह मधून आम्ही निघालो नाही तीन तारखेला के आराम केला आम्ही आणि चार तारखेला पहाटे चार वाजता निघायचं ठरवलं की जर चार वाजता आपण निघालो तर तिथले रोड म्हणजे पूर्ण असे वळणावळणाचे आणि डोंगर मातेवरचे रोड आहेत काय काय त्यामध्ये तीन पास लागतात जवळपास जे हायचे टॉप म्हणतात की जसं अक्षयने सांगितलं की हायेस्ट मोटरेबल रोड म्हणजे जगातला सगळ्यात उंचीवरचा रोड असतो की जिथून आपण गाडी चालवू शकतो तर तसे तिथे पासेस आहेत तर ते पास आम्हाला पास कम्प्लीट करायचं म्हणजे क्रॉस करून आम्हाला पुढे यायचं होतं मनालीच्या दिशेने तर आम्ही चार वाजता ठरवलं पण पन... नंतर समजलं की जो शेवटचा पेट्रोल पंप लागतो लेहमधला तर तो उघडतो सकाळी सहा वाजता तर आपण चार वाजता निघून करणार काय आपल्याला तो लेहच्या बाहेर जवळपास चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर आहे तर म्हणलं की आपण करणार काय की इतक्या लवकर निघून तर तो म्हणलं की ठीक आहे अक्षयवाना सहा वाजता निघूयात आम्ही ठरल्याप्रमाणे सहाला निघालो आणि तो स्ट्रेच जवळपास आमचा होता एक चारशे चारशे किलोमीटरचा होता तो आम्ही संध्याकाळी एक सात ते साडेसातच्या दरम्यान मनालीमध्ये आलो म्हणजे रिटर्नचा प्रवास पण खूप सुंदर होता म्हणजे मनालीमधलं सौंदर्य मी आजपर्यंत बघितलं नव्हतं म्हणजे शूटच्या निमित्ताने जाणं झालं पण बाईक राईडने जाणं मग खूप वेगळा एक्सपिरियन्स होता मध्ये आम्हाला अटल टनेल लागला त्यानंतर मनालीतून आम्ही खाली उतरलो पंजाबमध्ये पंजाबमधून आलो जवळपास हरियाणा पण लागले येताना मध्ये त्यानंतर राजस्थान परत एकदा लागलं इथून मध्य प्रदेशमध्ये आलो मध्य प्रदेशमधून मग मध्यप्रदेशमध्ये आल्यानंतर एक वेगळाच हे होता की महाराष्ट्र बॉर्डर चाळीस किलोमीटर होती आणि आम्ही पोहोचणार होतो महाराष्ट्रात एंटर करणार होतो आणि एक चाळीस किलोमीटर आलीकडे आम्ही ब्रेक घेतला पेट्रोल भरायला आणि जवळपास एक गाड्यांचं बघत होतो की कुठले स्क्रू काय दिले जाणार कारण प्रवास कंटिन्यू होता तर ते टाइम टू टाइम आम्ही थांबलं की चेक करायचो तर एक फिलिंग होतं की आपण आता जाणार आहे आपल्या भागात जवळपास एक वीस ते बावीस दिवसानंतर तर तो खूप वेगळा एक्सपिरियन्स होता आणि मग ज्यावेळी आम्ही महाराष्ट्रात एंटर केलं की धुळ्याच्या बाजूने आणि ज्या तो रोड आहे मध्य प्रदेश मधून येणारा तर तिथं एंटर केल्यानंतर ज्यावेळी आम्ही पहिला बोर्ड बघितला की धुळे दाखवत होतो जवळपास दोनशे किलोमीटर गाड्या उभ्या केल्या आणि तिथे म्हणजे माझ्या बाईकला मी स्पीकर लावून घेतले होते आम्ही गाणी वाजवले तिथे डान्स केला दोघांनी आणि त्यानंतर गाडी कंटिन्यू केली अच्छा मग आता जसं अक्षय तू म्हटला की वाटलं नव्हतं की म्हणजे प्रवास करू आणि याच्या आधी कधी एवढा लांबचा प्रवास केला नव्हता एवढा साहसी प्रवास तुम्ही केला काय होता क्षण मी एक ले तुम्हाला एक्सपिरियन्स सांगेल म्हणजे जे मला त्या ट्रिप मधला सगळ्यात मेमोरेबल म्हणता येईल क्षण एक, एक तर होता पाकिस्तान बॉर्डर म्हणजे भारताचं शेवटचं गाव थांग विलेज म्हणून तिथून असं होतं मॅम की इथे आपण थांबलोय समोर कशी दिसते आपली त्या पलीकडे आलीकडे नो नो मॅन्सलँड आणि पलीकडे पाकिस्तानचे शेत दिसत आहेत तिथे शेतात काम करणारे एका दुसरे कामगार दिसत आहेत किंवा शेतकरी दिसत आहेत त्याच्या पलीकडे त्यांचे गाव आहे गावातली थोडी घरं दिसत आहेत असं सीन होता आणि तिथले गाईड आम्हाला सांगत होते की आपल्या इथे इथे बंकर आहेत आणि तुमच्या डोक्यावरच बघतायत तिथेच पाकिस्तानी सैन्याचा बंकर आहे आणि ते तुम्हाला बघतायत तुम्ही त्यांना बघू शकत नाहीत पण तुमच्यावर स्नायपर आहे पण ते फायर नाहीत करणार पण तुम्ही त्यांच्या रडारवर आहात हा एक एक्सपिरियन्स होता आणि दुसरा एक होता तो चायना बॉर्डरचा होता आ, इंडिया चायना बॉर्डर आहे फुकचे म्हणून गाव तर इंडियन गव्हर्नमेंटनी सुद्धा आता ती बॉर्डरच्या अलॉग विथ बॉर्डर एक वीस पंचवीस किलोमीटरचा तो रोड बनवायला घेतला आणि तो बनवला बीआरओ च्या एक लेडी ऑफिसर आहेत तर त्या स्वतः त्यामध्ये म्हणजे लक्ष घालून त्यांनी तो रोड बनवून घेतला आणि जे कोणी वर्कर्स आहेत किंवा जे कोणी इंजिनिअर्स आहेत पूर्णपणे महिला आहेत तिथे तर अशा पद्धतीने त्यांनी म्हणजे चायना बॉर्डरला पॅरेल रोड बनवला पूर्णपणे म्हणजे तो रोड असा आहे की सरळ रोड इथून अडीच किलोमीटर म्हणजे असे पूर्ण नदीपात्राने वेगळं झालेलं आहे इंडिया चायना इंडियन रोड पासून अडीच किलोमीटरवर एलओसी तिथून अडीच किलोमीटरवर चायनाचा रोड म्हणजे या रोड वरून जाताना आता म्हणजे कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणजे आम्हाला जवळपास नाही म्हणलं तरी असं पूर्ण वाळवंटच आहेत गाड्या आमच्या अडकत होत्या तसंच आम्ही घेऊन चाललो होतो फक्त एक सुख होतं बघण्याचं की पलीकडे आपल्याला चायना दिसत आहे चायनाचे रोड दिसतात आणि गाड्या दिसत आहेत त्यांनी बांधलेले पूल दिसत आहेत आम्ही अक्षरशः सांगतो अर्धा तास तिथे थांबून नाही ना नुसतं बघत होतो पलीकडे नुसतं आपण चायना चायना मूवी मध्ये बघतोय किंवा वाचतोय आतापर्यंत पण डोळ्याने चायना बघितला आणि स्वतःची बाईक घेऊन तिथं जाणं आणि चायना सारखा दे वा दुसरा देश बघणं किंवा पाकिस्तान सारखा दुसरा देश डोळ्याने बघणं हे खरंच शब्दात सांगण्याचे पलीकडचे अच्छा तू काय सांगशील इमंदार तुझा अनुभव कसा होता अनुभव म्हणजे एकंदरीत तोच प्रवास प्रवास हाच खूप छान अनुभव होता माझा पण चांगलं म्हणण्यापेक्षा मी एक सांगेल की जे तिथले आर्मीचे जे आपले जवान आहेत किंवा जे, वर्कर जे नहीं, नहीं चे वर्कर्स आहेत की जे रोड बनवतात म्हणजे जिथं आं, आपल्याला श्वास घेणंही पॉसिबल नाहीये की थोडस चालल्यानंतर धाप लागते त्या ठिकाणी ती लोक एकतर आर्मीचे जवान आहेत जे काय असतील सगळे बॉर्डरवरचे म्हणा किंवा आपल्या आंतरिक भागेतले असतील जे लेह टेरिटरीमध्ये असतात तर ते ज्या पद्धतीचं काम करतात तिथं आणि बीआरओचे वर्कर्स पण रोड बनवतात पूर्णपणे की ज्यानं मागच्या जर सहा वर्षापूर्वी तुम्ही बघाल तर तिथं लदाखला जाणं हे खूप अवघड होत म्हणजे जाणं सोपं होतं पण तिथल्या तिथल्या एरियामध्ये फिरणं हे खूप अवघड होतं कारण रोड चांगले नव्हते काही व्यवस्थित नव्हतं पण मागच्या एक तीन चार वर्षामध्ये जे रोड बनलेत पूर्णपणे जे बीआरओ ने बनवलेत ते खूप छान आहेत आणि म्हणजे खरंच सेल्यूट त्या कामगारांना म्हणा किंवा आपल्या जवानांना कि त्या तशा कंडिशनमध्ये पण आपल्या देशाचं संरक्षण करतात अच्छा म्हणजे इतक्या लांबचा साहसी प्रवास केल्यानंतरचे अनुभव तुम्ही दोघांनी सांगितलेत आता यापुढे पण म्हणजे भटकंती मध्ये काही करणार आहात काय पुढचे काय प्लॅन म्हणजे जेव्हा आम्ही ले मध्येच होतो तेव्हा जर्नी आमची सुरू झाली आम्ही दोघांच्या हेल्मेट मध्ये इंटरकॉम असल्यामुळे आम्ही कंटिन्यू एकमेकांची गप्पा मारतच होतो तेव्हा आमचे प्रश्न केला की के आता पुढची राईड कोणती तर दोन ऑप्शन आहेत आता एक तर नेपाळ देश थोडासा जवळचा असला तरी वेगळा देश पडतो आणि तिथं बाईक घेऊन जाणं <laughs> <गला से> वेगळा <laughs> तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या आकाशवाणी पुणे केंद्राकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद <laughs> धन्यवाद <laughs> तर युवक मित्रमैत्रीणू आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमातून मी कल्याणी तुम्हाला सर्वांचा निरोप घेते पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या कार्यक्रमात नमस्कार युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आय आहे तो तुम्ही लिहून घ्या ईमेल आय डी आहे युववाणी ए आय आर पुणे ॲट जीमेल डॉट कॉम ईमेल आय डी पुन्हा एकदा युववाणी ए आय आर पुणे ॲट जीमेल डॉट कॉम तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायांसोबतच तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा आजच्या कार्यक्रमातून आपला निरोप घेतो नमस्कार